महाराष्ट्राची हास्य जत्रा हा खूप लोकप्रिय विनोदी कार्यक्रम आहे. कोरोना काळात या कार्यक्रमाला प्रचंड लोकप्रियता मिळाली. या शोमधील कलाकारही प्रेक्षकांच्या खूप जवळचे झाले. त्यामुळे जेव्हा काही जण हा शो सोडून गेले तेव्हा प्रेक्षक दुखावले. खास करून ओमकार भोजने, विशाखा सुभेदार यांचं शोमधून जाणं प्रेक्षकांना रुचलं नाही. त्यामुळे यांची खूप चर्चा झाली. शोचे दिग्दर्शक सचिन गोस्वामी व सचिन मोटे यांनी दिलेल्या एक मुलाखतीत विशाखाने शो का सोडला त्याबद्दल भाष्य केलं आहे. त्या मुलाखतीत सचिन मोटे म्हणाले, विशाखा सोडून गेली तेव्हा आमची खूप चर्चा झाली होती. ती म्हणाली होती की मी मागची 10 ते 12 वर्ष हेच करत आहे. ती फू बाई फूच्या पहिल्या पर्वाची विजेती होती. तेव्हापासून ते आतापर्यंत ती ते सेम स्क्रिप्ट करते. तिने बरेच कॉमेडी शो केले, त्यामुळे आता या कॉमेडीला ब्रेक हवाय असं तिचं म्हणणं होतं. शो सोडून गेलेले सगळे सांगून बाहेर पडले. कोणीही वादामुळे किंवा आमच्याशी खटके उडाल्याने सोडून गेले नाही. सचिन गोस्वामी म्हणाले, जुन्यांना यापेक्षा मोठी संधी मिळाली की ते पुढे जातात. त्यांच्या जागी इतरांनाही संधी मिळते, त्यामुळे जुन्यांनी जाणं गरजेचं असतं. विशाखाचं आमच्याशी बोलणं होतं, ती मॅसेज करत असते. सचिन मोटेंनी कलाकारांचा दृष्टिकोन सांगितला. या क्षेत्रात येणारा प्रत्येक जण हा कलाकार आहे. त्याला आयुष्यभर एकच गोष्ट करायची असती तर त्याने नोकरी केली असती ना, असं त्यांनी नमूद केलं. पुढे सचिन गोस्वामी म्हणाले, विशाखाला हे माहिती असतं की ती गेल्यामुळे शो बंद होणार आहे, तर ती नक्कीच गेली नसती. कारण या कार्यक्रमात तिचा जीव आहे. ज्या टीमबरोबर आपण इतकं छान काळ घालवलाय त्याचं नुकसान व्हावं असं कुणालाच वाटत नाही. त्यांना माहीत असतं की आपली जागा कुणीतरी घेईल. थोडा काळ लोक हळहळतील, पण शो सुरू राहील. नदी वाहते म्हणून पाणी स्वच्छ आहे, रुचकर आहे, नाहीतर त्याचंही डबकं झालं असतं. सचिन मोटे व सचिन गोस्वामी स्वतःला ब्रेकची गरज असल्याचंही सांगतात. आम्हीही जवळपास 10 वर्ष हेच काम करतोय. आम्हालाही वाटतं की नाटक सिनेमे करावे, मनासारखं काहीतरी करावं, पण होत नाही. आम्ही दोघांनीही हा शो सोडला तरी शो सुरूच राहील. आम्ही गेल्याने शो बंद पडणार नाही. चॅनल आम्हाला बोलेल की तुम्ही असं नव्हतं करायला पाहिजे, बाकी काही नाही. आमच्यामुळे अनेक कुटुंबाचा उदरनिर्वाह सुरू आहे, त्यामुळे आम्ही तडकाफडकी सोडून जाणार नाही, असं हे दोघे म्हणाले. हा व्हिडिओ तुम्हाला कसा वाटला? जर व्हिडिओ आवडला असेल तर हा व्हिडिओ तुमच्या फ्रेंड्स अँड फॅमिलीसोबत शेअर करावा, हीच एक छोटीशी विनंती. थँक्यू, थँक्स फॉर वॉचिंग.